आज आपली ही फिल्म सिटी। मी तुम्हाला सांगतो, मी अनेक जगात अनेक देशांमध्ये गेलोय। मी खरंच सांगतो, असं भाग्य कुठच्याही दुसऱ्या शहराला जगात नाही। असं भाग्य आज मुंबई शहराला लाभलेलं आहे, पण त्याचा आम्हाला पत्ता नाही। मला एकदा गमती गमती मध्ये एकदा मला शाहरुख खान मला बोलला, मला बोलला मला बाहेर कुठेही मुंबईच्या बाहेर जाऊन शूटिंग करायला आवडत नाही म्हणे। इथले इथे बरं असतं। मेरे लिए सबसे दूर का गाव गोरेगाव। मी आताच जस्ट बघत होतो आपली चित्रपट सृष्टी देशभरातली सर्व भाषा सगळ्या पकडून वर्षाला कितीची उलाढाल होते मी आता बघितल्यानंतर मला आश्चर्य वाटलं। किती रुपयांची उलाढाल होते? जवळपास 6 ते 7 हजार कोटींची उलाढाल होते। आज इथून सगळ्या फिल्म इंडस्ट्रीचे लोक जातात तिकडे रामोजीराव मध्ये आंध्र प्रदेश मध्ये जातात। आमची फिल्म सिटी का नीट होत या संपूर्ण मुंबई शहराला ओळख काय? की संपूर्ण फिल्म इंडस्ट्री मराठी बरोबर हिंदी चित्रपट सृष्टी या इथे मुंबईमध्ये वाढतीये। पण इकडे वाढत असताना त्याचा जशा प्रकारचा ठसा उमटायला पाहिजे। आज जाऊन तिकडे बघा, फिल्म सिटी म्हणतो आम्ही त्याला। कसली फिल्म सिटी आहे काय तिकडे? केलं काय तिकडे? याचं कारण राज्यकर्त्यांना आस्थाच नाही। हीच गोष्ट तुम्ही आंध्र प्रदेश मध्ये जाऊन बघा। तो कोणाचा रे स्टुडिओ तो तिथला? रामोजीराव। एवढा मोठा स्टुडिओ त्यांनी तिकडे उभा केलाय, एवढ्या सगळ्या त्यांना फॅसिलिटीज तिकडे मिळतायत, एवढ्या गोष्टी आहेत, त्यांच्यासाठी वेगळे रस्ते बांधले जातात, त्यांच्यासाठी काय काय दिलं जातं। आज इथून लोक उठतात आणि तिकडे जाऊन शूटिंग करतात, पण आमच्याकडे या फॅसिलिटीज देता येत नाही, कारण आमच्या राज्यकर्त्यांना माहितीच नाही। आज तिथे किती मोठ्या प्रमाणावरती रोजगार उपलब्ध होऊ शकतो याचा आम्हाला अंदाजच नाही। Thank you.